आणि यानंतर आपण गुजरातमध्ये पुन्हा एकदा जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांनीही आज मतदानाचा अधिकार बजावला आणि त्यावेळची दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळच्या सत्रामध्ये आपलं मतदान केलं. हिराबा खूप वयोवृद्ध आहेत, परंतु तरीसुद्धा गुजरातमधल्या किंवा देशातल्या प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला त्या अगदी आवर्जून मतदान करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गांधीनगरमध्ये होते तेव्हासुद्धा आपल्या आईची हिराबेन यांची त्यांनी भेट घेतलेली होती, त्यांची चौकशी केली, विचारपूस केली आणि आज हिराबा मतदान करण्यासाठी पोहोचलेल्या आहेत मतदान केंद्रामध्ये. गणेश ठाकूर आपल्याला अधिक माहिती देतात. गणेश, सकाळच्या सत्रामध्ये आपण पंतप्रधान मोदींचं मतदान पाहिलं, त्यांच्या मातोश्री सुद्धा खूप वयोवृद्ध आहेत, त्या पण अगदी आवर्जून मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आल्यात. ज्ञानदा शंभरी पार केलेल्या हिराबेन इथं पोहोचल्या आहेत आणि एक प्रेरणा देणारं, प्रोत्साहन वाढवणारं युवांमध्ये किंवा मतदारांमध्ये हे दृश्य आहे. कारण आता आपण पाहिलं की त्यांना व्हीलचेअर आणण्यात आलं होतं, त्या जास्त बोलूही शकत नाही, त्यांना जास्त काही समजतही नाही, पण तरी आपल्या मताधिकाराचा हक्क बजावण्यासाठी त्या इथे आल्या आहेत. मागील निवडणुकीपर्यंत त्या चालत यायच्या कोणाच्या मदतीनं, मात्र ह्यावेळेला त्यांना व्हीलचेअरवर आणण्यात आलेला आहे. 102 जो आपण जे 1920 त्यांना जन्म दाखवला गेलाय, म्हणजे जवळपास 102 त्यांचं वय आहे आणि 102 वयामध्ये त्या इथं येत आहेत आणि सगळ्या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क त्या बजावत आहेत. आताही आपण पाहिलं की त्यांच्यासोबत नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ, त्यांच्या परिवारातील इतर सदस्य आणि त्यांच्या सोबत मोठा पोलीस बंदोबस्तही होता, कारण मीडियाची गर्दी आहे, काही मीडिया जे लोक पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते म्हणून त्यांना एक कडेकोट बंदोबस्तामध्ये इथं आणण्यात आलेलं आहे. त्या मतदारांचा हक्क बजावत आहेत आणि एक जसं मी म्हणालो की प्रोत्साहन देणारा आहे. आपण मागच्या फेसच्या निवडणुकींची टक्केवारी पाहिली तर कमी झाली होती, 10% सौराष्ट्रमध्ये कमी झाली होती आणि म्हणून आज सकाळी देखील मोदींनी आवाहन केलं होतं की लोकांनी बाहेरून मतदान करावं आणि अशीही दृश्य ज्यामध्ये लोक सगळ्या अडचणींवर मात करून निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी पोचतात ते प्रेरणा देणारे आहेत. आणि हिराबा ज्यावेळेस इथं येतात, आपण या केंद्राबाहेर जर पाहतोय तर मोठी गर्दी आहे. हिराबांसारखेच असे जागरूक मतदाता इथं आहेत ज्यांना आपला अधिकार कळतो, ज्यांना आपल्या मताधिकारानं काय घडू शकतं, आपण काय घडून आणू शकतो याची जाणीव आहे, असे हे मतदार इथे आहेत. म्हणून अशी आशा वर्तवली गेली आहे की 60% पुढे यावेळेस या फेजमध्ये तरी मतदान जाईल, कारण लोक मोठ्या संख्येने येत आहेत बाहेर आणि आता हिराबेन या देखील रायसनच्या या प्राथमिक शाळेमध्ये आपल्या मताधिकाराचा हक्क बजावताना आपण पाहू शकतो. गणेश, धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन यांनी सुद्धा मतदानाचा अधिकार बजावलेला आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.